तुम्ही अशी काय काम केली की ज्याचं समाधान तुम्हाला जास्त सगळ्यात मोठं काम जर केलं तर खराब रस्ते सुरू होतात दौड सुरू लोकांनी संधी दिली कारण की माझ्यावरच विश्वास होता त्याच राजकारण झालं म्हणून त्यांनी कारखाना चालवायला घेतला पक्षाच्या आदेश असतो नुकसान झालं तरी सुद्धा तर कारखाना त्यांनीच दिला असेल तर ते माझ्यावर आरोप कसं करू शकता हा व्यवहार हा काय फार शहानपणाचा नव्हता हो कधी कारखान्याच्या हितासाठी कधी पुढे येत मागची वर्षी कारखाना बंद असून सुद्धा मला लोकांनी निवडून दिलं थोरात कुल संघर्ष अजून आहे माझा राजकीय वैचारिक गुंडळ कधी झालेला नाही माझी स्पर्धा आता माझ्याशी आहे नमस्कार मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आमदार कसा असावा हा आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे स्कूल ऑफ प्रस्तुत हा दौरा महाराष्ट्रामध्ये आपण जनतेचे नेमके काय प्रश्न आहेत आणि आमदार कसा असला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी दौरा करताना आपण जे आमदार होते त्यांना सुद्धा भेटतोय आणि त्यांची भूमिका काय त्यांचा अनुभव काय त्यांनी केलेलं काम काय आणि येणाऱ्या निवडणुकीला ते कसं सामोरे हो जाणार आहेत हे आपण समजून घेऊयात आज आपण दौंड तालुक्यामध्ये दौंड म्हटलं की आपल्याला कुल घराणा आठवतं आणि दौंड जो संघर्ष आहे तो सुद्धा आठवतो या सगळ्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहे आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द न्यूज मध्ये सलग दहा वर्ष आपण आमदार आहे परंतु कुल घराण्याचा जर आपण इतिहास बघितला तर मला वाटतं ही म्हणजे तुमचे वडील तीन वेळा आमदार होते तुमच्या मातोश्री दोन वेळा आमदार होत्या आणि तुम्ही आत्ता सलग दहा वर्ष आमदार आहेत एक वेळा फक्त तुमचा पराजय झाला होता प्रदीर्घ अशी राजकीय वाटचाल आहे तुमची या आणि दौंडच्या स्वाभिमानी जनतेनं कायम कुलघराण्याला प्रेफरन्स दिल्याला दिल्याचं आत्तापर्यंत तरी दिसत आहे कसं बघता सलग दहा वर्ष झालेली आहेत येणारी जर निवडणूक तुम्ही जिंकली तर हॅट्रिक तुमची स्वतःची होणार आहे वडिलांसारखीच आणि ह्या सगळ्या दहा वर्षामध्ये तुम्ही अशी काय काम केले की ज्याचं समाधान तुम्हाला जास्त आहे कसं बघता या निवडणुकीत या मतदारसंघामध्ये आमदार कसा असावा याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे माझे वडील होते अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं आपली जमिनीशी कायम जमिनीवर असणारे पाय त्यांचे निश्चितपणे आम्हाला प्रेरणादायी होते आणि नेहमीच सातत्यानं या तालुक्याची सेवा करण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केलं आणि जाणीव ठेवून ज्या मतदारांनी माझ्यावर इतका विश्वास टाकला आहे त्याच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेत त्यांनी काम केलं त्यामुळे त्यांच्यानंतर ते काम करत असताना त्यांचं काम जे अर्धवट राहिलं होतं ते पुढं नेण्याचा मी प्रयत्न केला त्यांनी सातत्याने एक विषय मांडला आणि तो म्हणजे या मतदारसंघामध्ये जरी त्या काळामध्ये मुबलक पाणी होतं तरी भविष्यामध्ये शेतीचं पाणी कमी पडेल असा त्यांचा कयास होता अंदाज होता तो बरोबर आला परंतु त्यांनी जे काम सुरू केलं होतं त्या उपाययोजना केल्यामुळे या मतदारसंघामध्ये यावर्षी दुष्काळाचे पैसे मिळाले दुष्काळ होता परंतु आम्ही केलेल्या पाण्याच्या नियोजनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला पूर्ण दिलासा आम्ही देऊ शकलो आम्ही जरी सगळ्यांनी टीमवर्क केलं तरी खऱ्या अर्थानं प्रेरणा गायलासवासी सुभाषांना कुल यांचीच होती आणि त्यांच्यानंतरच्या कालावधीमध्ये आम्ही जे काम केलं त्या माध्यमातून या भागामध्ये मागच्या कालावधीमध्ये विशेषतः अडीच वर्षामध्ये जवळपास बावीसशे कोटी रुपयाचा खडक वाचला ते पुरसुंगी टनेलचं काम शासनानं हाती घेतलं त्याची वर्क ऑर्डर झाली काम सुरू होते जवळपास तीस पस्तीस दिवस जादाचं मोठ्या कालव्याला पाणी मिळेल एवढा फायदा आमचा होणार आहे एक बेबी कॅनल आम्ही सुरू केला त्याला अडीचशे कोटी रुपये शासनानं खर्च केले तिथूनही जवळपास चाळीस दिवस मुख्य कालव्याचं पाणी वाचेल इतकं पाण्याचा वापर आम्हाला जादाचा होणार आहे त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होणार आहे तुळशी धारणाचं पाणी या भागामध्ये आणण्याचा आग्रह मी धारला सुदैवानं देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये समित्या केल्या दोन्ही समित्यामध्ये मी सदस्य होतो तोही अंतिम टप्प्यामध्ये विषय आहे आणि जानाई शिरसाई पुरंदर सारख्या जिरायत भागातल्या योजनासुद्धा त्याच्यामध्ये जे काही त्रुटी होत्या दुरुस्त करून आम्ही त्याचा डी पी आर तयार करून प्रशासकीय मान्यता घेऊन आता टेंडर प्रक्रिया सुरू व्हायची हो असतानाच आचारसंहिता लागल्या होत्या थांबल्या असल्या तरी त्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत त्यामुळे सगळ्यात मोठं काम जर काही केलं असेल शेतीच्या पाण्याचं केलं पिण्याच्या पाण्याच्या जवळपास मागण्या असणाऱ्या सगळ्या योजनांची कामं केंद्राच्या आणि राज्याच्या समन्वयातून चालू आहेत त्याच्या पुढे जाऊन हा ग्रामीण भाग आहे शेतीवर अवलंबून आहे विजेची गरज आहे आम्ही पायाभूत व्यवस्था मजबूत करतोय आर डी एस स्कीमच्या माध्यमातून जवळपास दीडशे कोटीपेक्षा जास्त रक्कम आम्ही विजेसाठी मंजूर केली मागच्या अडीच वर्षामध्ये एक कोटी रुपये छोट्या छोट्या प्रकल्पासाठी मग ॲडिशनल ट्रान्सफर सारख्या मंजूर केल्या आणि त्या माध्यमातून विजेची पायाभूत व्यवस्था आम्ही चांगली केली हा मतदारसंघ रस्त्याच्या बाबतीत असं बोललं जायचं की जिथं खराब रस्ते सुरू होतात तिथून दौड सुरू होतं परंतु मागच्या दहा वर्षातला बदल जर काय असेल तर जिथून चांगले रस्ते सुरू होतात तिथून दौंड सुरू होतो हा बदल आम्ही करू शकलो मग पंतप्रधान सडक योजना मुख्यमंत्री सडक योजना अर्थसंकल्पीय कामं यासह डीच्या माध्यमातून काही निधी डीपीडीसीच्या माध्यमातून काही निधी आणि हायब्रिड एन्युटीच्या योजना सगळ्या राबवल्यामुळे रस्त्याचं चित्र बदललेलं आहे प्रवेश करताना पहिले रस्ते तुमचा प्रवास व्हायला आमच्यावर टीका व्हायची की खड्डे लागले की दौंड सुरू होतं परिस्थिती बदलली आहे की जिथून चांगले रस्ते सुरू होतात तिथून दौंड सुरू होतं हे आम्ही ओळख बदलली आणि त्याही पुढे जाऊन काही केंद्राचे सुद्धा निर्णय मग रेल्वेचे उड्डाणपूल असतील रेल्वेच्या संदर्भातले खूप प्रलंबित विषय होते ते आम्ही केंद्राचे पण मार्गे लावले नॅशनल हायवे संदर्भातले जे विषय होते त्याची कामं आता सुरू होत आहेत जे सर्विस रोड्स राहिले होते पुण्याला जोडणारा रस्त्याची प्रचंड रहदारीची समस्या आहे मागचे सात वर्ष मी प्रयत्न करतोय गडकरी साहेबांनी सहा हजार कोटीचा डी पी आर तयार केला आणि दौंडच्या बाउंड्रीपासून हडपसरपर्यंतचा सहापत्री उड्डाण पूल त्यांनी करण्याचं नियोजित केलं त्याच्यामध्ये सुद्धा मी सातत्यानं पाठपुरावा करतोय आणि सार्वजनिक सुविधा चांगल्या व्हाव्यात जीवनमान सुखकर व्हावं ह्या सगळ्या जसं महत्वाचं आहे तसं केंद्र आणि राज्याच्या खूप योजना आहेत परंतु लाभार्थी मतदारसंघात आहे परंतु त्याच्यामध्ये दुवा म्हणून कुणीतरी काम करणं आवश्यक होतं त्या मी माझ्या सहकार्यांनी माझ्या कार्यालयांनी केलं म्हणून धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून आम्ही खूप शस्त्रक्रिया या मतदारसंघाच्या मतदारसंघाच्या बाहेरच्या रुग्णांच्या केल्या आणि त्याच्या पुढे जाऊन जवळपास सगळ्या प्रकारच्या योजना मग बांधकाम कर्मचाऱ्यांची योजना आम्ही चांगली राबवली मुख्य त्यानंतर आम्ही प्रधानमंत्री आवास योजना चांगल्या पद्धतीने राबवली आणि एकल पालकपासून तर दाखला काढण्यापर्यंत ज्या ज्या अडचणी लोकांच्या होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पुनर्वसनचे प्रश्न खूप वर्ष प्रलंबित होते त्यांना स्वतंत्र पंचवीस कोटी रुपये निधी दिला त्यांचे शर्त कमी करण्याचे विषय होते ते आम्ही गतीने मार्गी लावतोय आणि असा सर्वांगीण वैयक्तिक योजना राबवण्याचा प्रयत्न राहिला या कालावधीमध्ये कारखाना अडचणीत होता तो सहकारी ठेवून आम्ही चालू करू शकलो याचा आनंद आहे दुधसंग आम्ही चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न करतोय तिथे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय आणि अशा सर्वांगीण पद्धतीनं आम्ही सगळं टीम वर्क करून सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या प्रकारचं काम मागच्या दहा वर्षात उभं केलं तुम्ही आता जस्ट एक कारखान्याचा विषयाचा उल्लेख केला भेमाटस सहकारी साखर कारखाना ज्याच्यावरून म्हणजे केवळ ह्या हा विषय दौंड तालुक्यापुरता मर्यादित नाही राहिला तर याचं राजकारण झालं महाराष्ट्रामध्ये हा विषय गाजला आणि तो विषय आत्ताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कदाचित असेल काय नेमकी वस्तुस्थिती होती त्याचं राजकारण का करण्यात आलं तुम्ही याच्याकडं कसं बघता कारण एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही हा विषय सोडवण्याचा प्रयत्न केला की हा सहकारी साखर शाकर कारखाना आणखी डब्यात जावं म्हणून त्याच्यातून प्रयत्न झाला नेमकं काय झालं मुळात हा जो कारखाना विषय आहे हा आता फक्त राजकारणापुरता मर्यादित राहिलेला आहे कारखाना अडचणीत असतानाच जवळपास तेवीस चोवीस वर्षापूर्वी मला लोकांनी निवडून दिला प्रचंड कर्जबाजारी कारखाना होता आणि तिथं प्रचंड समस्या होत्या म्हणूनच अतिशय तरुण तेवीस चोवीस वर्षाचा असताना मला लोकांनी संधी दिली लोकांनी वारंवार संधी दिली कारण की माझ्यावरच विश्वास होता आजही आहे आणि अपेक्षाही माझ्याकडून होत्या तक्रारही माझ्याकडे होती हट्टही माझ्याकडे होता आणि त्यामुळे ते ओझ्याखाली मी सातत्याने ती संस्था सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला आज संपूर्ण राज्यातली साखर कारखानदारीमध्ये अडचणीत आली परंतु तरी सुद्धा या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये योग्य मार्ग आम्ही काढलेला आहे त्यामुळे मागच्या विधानसभेला सुद्धा हा प्रश्न होता तरी मी निवडून आलो यावर्षी त्या तुलनेनं एक टक्काही विषय राहिलेला नाही हा फक्त राज्यात चर्चेचा विषय आहे मतदारसंघात मी फिरतोय मी दैनंदिन सगळ्यांना भेटतो सगळ्यांचे फोन घेतो फोन नाही उचलता आला तर परत करतो दिवसभरात पाच दहा तरी फोन असे होतात की जे चुकून लागलेले असतात त्यांनाही मी काय काम आहे का विचारतो इथपर्यंत माझा संपर्क आहे मी गावात राहतो याच्यामध्ये जो आरोप होतो हा कारखाना विकला हा कारखाना अमित शहाना विकला अशा पद्धतीनं विरोधक बोलतो याच्यात तथ्य किती नाही त्याच्यामध्ये थोडं करेक्शन करतो की आरोप तसा होत नाही मी सांगण्याचं कारण असं होतं की मी सगळ्या बाजूने सक्षमपणे काम करतो म्हणून कुठंच टीका करता येत नाही सुदैवाने कायद्याची माझी शिक्षण असल्यामुळे मला विषय लवकर समजतात त्यामुळे समस्या फारशा सोडवताना अडचण येत नाही मग कुठंच तक्रार करता येत नाही म्हणून असा एखादा विषय घेऊन काय घ्यायचा म्हणून हा विषय घेतला जातो आणि आरोप तसा नाही आहे की इथं जे काही हा कारखाना चालवण्यासाठी जो निराणी ग्रुप पुढं आला त्याला अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं म्हणून त्यांनी कारखाना चालवायला घेतला असं ते सांगतात ते मला सर्टिफिकेट आहे कारण की अमित शहा साहेबांना किंवा देवेंद्रजींना सांगणारा मीच होतो की हा कारखाना सुरू झाला पाहिजे मला सांगणारा सभासद होता त्यांचा आग्रह होता म्हणून मी त्यांना सांगितलं देवेंद्रजींना आणि अमित शहा साहेबांना म्हणून त्यांनी निराणीजींना सांगितलं सांगायची वेळ कधी येते हा व्यवहार हा काय फार शहानपणाचा नव्हता म्हणजे दीडशे कोटी रुपये बँकांचे भरायचे आणि कारखाना तुमच्या मालकीचा होणार नाही असा तो व्यवहार होता त्यामुळे हे टेंडर ज्यावेळी पुणे बँकेनं आणि एम एस सी बँकेनं फ्लोट केलं त्यावेळी कुणीही ते भरलं नाही म्हणून आग्रह करून त्यांना नुकसानीतला व्यवहार असेल तरी शेतकऱ्यांसाठी ते, ते केला पाहिजे असं म्हणून निराणी हे भारतीय जनता पार्टीचे कर्नाटकमधले नेते आहेत त्यांना पक्षानं आदेश केला आणि पक्षाच्या आदेशास्तव नुकसान झालं तरी सुद्धा त्यांनी तो धाडसाचा निर्णय घेतला दुर्दैवानं आरोप करणाऱ्यांना फारशी काही त्याची माहिती आहे का नाही ते जाणूनही घेत नाही खरंतर ही प्रक्रिया जे आरोप करतात त्यांच्या बँकेनेच राबवलेली आहे कारखाना ताब्यात घेऊन त्याचं भाडे तत्वावर काढण्याचं टेंडर काढून हे जिल्हा बँकेने एम एस सी बँकेनं हा निराणींना दिलेला आहे मग त्याच्यामध्ये आमची संमती आहे जर कारखाना त्यांनीच दिला असेल तर ते माझ्यावर आरोप कसं करू शकतात आणि जर जिल्हा बँक आणि एम एस सी बँकेने त्यांच्या कर्जवसुलीसाठी कारखाना त्यांच्या ताब्यात घेऊन तो जर टेंडर काढून निराणींना निरा गेला असेल आणि त्याला आम्ही संमती दिली असेल तर त्यांचंही मी काही चुकीचं असं कधी म्हणलेलं नाही पण आमचंही चुकीचं नाही याची सुद्धा नोंद त्यांनी घ्यायला पाहिजे आणि माझं एक मत आहे की सत्ता येते जाते विजय होतो पराभव होतो परंतु आपल्यामुळे काही चांगलं झालं नाही तरी चालेल परंतु एकाच संस्थेचं अहित होऊ नये याची काळजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे ज्येष्ठ मंडळींनी तर ते जास्त घ्यायला पाहिजे ते घेताना ते दिसून येत नाहीत टीका करणाऱ्यांची यादी जर पाहिली यादी मला द्या ह्यातला कुणीच मागचे वर्षानुवर्ष घालत नाही हे कधी कारखान्याच्या हितासाठी कधीही पुढे येत नाहीत आत्ता कारखान्याची स्थिती कशी कारखान्याची स्थिती आर्थिक अडचणीत होती आमच्या आजूबाजूचे सगळेच कारखाने अडचणीत होते त्या प्राप्त परिस्थितीमध्ये जिल्हा बँकेने आणि एम एस सी बँकेने वसुलीसाठी कारखाना तो ताब्यात घेतला आणि मी सांगितल्याप्रमाणे हा सहकार्य रहावा आमचा हट्ट होता पण तो चालू व्हावा हाही आमचा हट्ट होता प्रचंड मूळची कर्ज अजून कर्ज घेण्याच्याऐवजी त्याच्यात प्रोफेशनल ग्रुप आला तर ते चांगलं राहील अशी चर्चा सर्वानुमते झाली आणि त्याच्यामध्ये निराणी ग्रुप हा देशातील एक अग्रगण्य ग्रुप आहे इथेनॉलमध्ये तो एशियातला सगळ्यात मोठा ग्रुप आहे प्रोफेशनली तो कारखाना चालवणार असतील आणि आमचा सहकारी कारखाना आमच्याच मालकीचा राहणार असेल त्याच्या इतका सुवर्ण मध्य काहीच नव्हता तो सुवर्ण मध्य काढून कारखाना चालू झाल्यामुळे कारखान्याची आर्थिक स्थिती ही कर्ज त्यांनी सगळी भरलेली आहेत त्यामुळे कर्ज राहिलेलं नाही काय थोडीफार कर्ज राहिले आहेत ते आम्ही भरायची तयारी करतो आहे त्याच्याहीपेक्षा कारखाना शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना तीन हजार रुपये एक रकमी दिले वेळेत दिले कामगारांचे पेमेंट वेळेवर चालू आहेत त्यांचा संसार मार्गी लागलेला आहे ऊ जे काही ऊस तोडणी वाहतूक अंतरदारांची पेमेंट्स वेळेवर होत आहेत त्यांना योग्य मूल्य मिळते आणि या तालुक्याच्या जे काही ऊसाचं प्रचंड उत्पादन आहे त्याच्यासाठीची एक उत्तम व्यवस्था चालू आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे कुठेही कुणी टीका केली त्याची दखल लोक घेणार नाही त्याची मला खात्री आहे मागच्या वर्षी कारखाना बंद असूनसुद्धा मला लोकांनी निवडून दिलं खूप मोठा बदल मागच्या पाच वर्षात झालेला आहे या टीकेला आता मी उत्तर देण्याची मतदारच त्यांच्या मतदानाच्या रूपाने उत्तर तालुक्याची या निवडणुकीला जर स्थिती बघितली तर सगळे विरोधक एकवटलेले दिसत आहेत किंवा एकवटताना दिसत आहेत थोरात कुल संघर्ष जुना आहे खरंतर थोरात हे तुमच्या वडिलांचे मित्र होते सहकारी होते एकत्र काम केलेले पण कालांतरानं तो विषय वेगळा झाला आत्ता या निवडणुकीला पुन्हा एकदा ते हाती तुतारी घेण्याची चर्चा आहे आणि मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये तुमच्या दोघांमध्येच टफ फाईट झाली अगदी सातशे साडेसातशे मतांनी तुमचा विजय झाला या निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी आपल्याकडं लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा दौंडमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार म्हणजे तुतारीला मताधिक्य मिळाल्याचं दिसलं आत्ता लगेचच चार पाच महिन्यातच ही निवडणूक होते ते सगळे एकत्र येताना दिसतात तुम्ही या निवडणुकीचं आव्हान कसं बघता माझी स्पर्धा आता माझ्याशी आहे मी दहा वर्ष काम चांगलं केलं आहे अजून पुढच्या कालावधीमध्ये काय चांगलं काम करेल हे सांगण्याची वेळ आहे आणि माझ्या मते जे जे जाहीरनाम्यात होतं ते सगळं पूर्ण केलेलं आहे आता कोण कोणती भूमिका सोयीने घेईल हा त्या ज्याच्या त्याचा विषय आहे आणि आता फॉर्म भरायला उद्यापासून सुरुवात होते त्यामुळे ह्या भूमिका दोन चार दिवसात स्पष्ट होतील त्यानंतर बोलणं योग्य राहील मी मात्र माझ्या बाबतीत सांगेल की कोणताही निर्णय घेताना माझी राजकीय सोयी मी पाहिलेली नाही वेगळ्या ठिकाणी वेगळ्या पक्षात वेगळ्या प्रकारे माझ्यावर अन्याय झाला तरी मी तक्रारी केल्या नाही मी फक्त माझ्या सहकाऱ्यांना जे योग्य वाटलं आणि या तालुक्यासाठी जे योग्य होतं तेच निर्णय घेत आलो माझा राजकीय वैचारिक गोंधळ कधी झालेला नाही पुढेही होणार नाही राजकारणामध्ये आपल्या मनाप्रमाणे सगळं होतं असं मानणारं मी नाही काही सोयीचे निर्णय होतात काही सोयीचे निर्णय नसतातही परंतु शेवटी ज्या मतदारांशी बांधिलकी आहे त्यांच्याशी प्रामाणिक राहूनच निर्णय झाले पाहिजे एवढाच माझा हट्टा असतो वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेळी मला थांबावं लागलं त्याची कधी तक्रार केली नाही आणि पुढेही मी करणार नाही माझी भूमिका मी करत राहील कुणाची भूमिका कशी मांडावी ज्याच्या त्याचा विषय आहे ती मांडल्यानंतर मी बोले शेवटचा प्रश्न आहे बऱ्याचदा चर्चा झाली खरं मागच्या पाच वर्षात की राहुल खोल हे महाराष्ट्राचे मंत्री होतील ती संधी आली अडीच वर्षापूर्वी सरकार भाजप महायुतीचं निर्माण झाला आणि त्यावेळेस ही चर्चा होती की तुमच्या नावाची पण ते हुकलं असं म्हणता येईल पण आता यावेळेस एक विजयाची हॅट्रिक होण्याची पण संधी आहे त्याच वेळी मंत्रिपदाची पण संधी जर महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आलं तर येऊ शकेल का कसं बघता याच्याकडे मला तर मागच्या चोवीस वर्षामध्ये मी कॉलेजवरून आलो माझ्या घरामध्ये वडील जाण्यासारखी एक मोठी घटना घडली आणि मला वाटते आयुष्यामध्ये वडील गमावणं इतकं दुःख काहीच नसतं ते पचून लोकांना बरोबर घेऊन बर चोवीस वर्ष प्रवास केला एक कॉलेजवरून आलेला मुलगा लोकांनी स्वीकारला माझ्या चुका स्वीकारल्या मला सातत्यानं पाठिंबा दिला एखाद्या अर्धी निवडणूक वगैरे मला सातत्यानं लोकांनी निवडून दिलं त्यामुळं लोकांच्या ऋणामध्ये राहणं मी पहिल्यांदा पसंत करतो कधी कर सुट्टी घेत नाही कधी कर कंटाळा करत नाही कधी कर फोन टाळत नाही कधी भेटणाऱ्याला आलेल्या प्रत्येकाला भेटतो विरोधकालाही कर मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि सगळं चांगलं चाललेल्या कामावर मी समाधानी आहे त्यामुळे मंत्रिपद मिळावी ही माझी अपेक्षा निश्चित राहणं स्वाभाविक आहे पण या मतदारसंघामध्ये या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेनं या मतदारसंघातला विधानसभा सदस्य हा कधीच मंत्री होताना पाहिलेला नाही स आजूबाजूच्या सगळ्या मतदारसंघात मंत्रिपदाची संधी मिळाली फक्त आम्ही वंचित राहिलो ही भावना ही प्रत्येक मतदाराची आहे माझ्याबरोबरच्या सहकार्याला तर आनंद होईलच होईल मलाही आनंद होईल पण मला खात्री आहे मला मतदान न करणाऱ्या मतदार सुद्धा होईल आनंद होईल असं या मतदारसंघाचा परंतु शेवटी मला हे काम करायची संधी लोकांनी दिली मी लोकांच्या सेवा करण्याचं सद्भाग्य मला मिळालं याच्यात मी अतिशय आनंदी आहे मी कधी विचलित झालेलो नाही विचलित होणार नाही संधी दिली तर चांगलं काम करेल संधी नाही दिलं तरी जी जबाबदारी दिली जाईल त्याच्यावर मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल एक आमदार म्हणून प्रश्न आहे म्हणजे मी त्या परिषदेला हजर होतो म्हणून तो मोह मला टाळता येईना नाही गेल्या वर्षी राष्ट्रीय आमदार परिषद मुंबईमध्ये झाली एम आय टीच्या वतीनं राहुल कराड यांनी त्यांच्या संकल्पनेतून ते एक परिषद घेतली आणि देशभरातून दोन हजार आमदार त्या ठिकाणी आले कदाचित आपणही भेट दिली असेल तर ते चार दिवसाच्या परिषदेमध्ये आमदारांना कायदा मतदारसंघाचा विकास आराखडा कसा करायचा एन जी ओ असतील वेगवेगळे फंड असतील इथून मदत कशी मिळवायची आणि हे प्रश्न कसे सोडवायचे या संदर्भातलं चार दिवसाचं प्रशिक्षण होतं सुरुवातीला मला ज्यावेळेस ती कल्पना कळाली त्यावेळेस आमदार कसं का काय येणार आणि शिक्षण आणि प्रशिक्षण हा विषय वेगळा आहे पण मला तुमचं मत जाणून घ्यायचं तुम्ही दहा वर्ष स्वतः आमदार आहात घराण्यात तर तुमची परंपरा आहे पण स्वतः आमदार असणं एक वेगळंच आहे काय वाटतं हे अशा पद्धतीचं प्रशिक्षण होणं हे आमदाराची गरज आहे का निश्चितपणे गरज आहे कारण की शेवटी आम्ही कायदे मंडळाचे सदस्य आहोत कायदे मंडळाचे नियम आमदारांना माहीत असणं आवश्यक आहे सगळ्यांना माहीत असतात असं नाही आणि त्यामुळे अशा परिषदा होणं आवश्यकच आहे माझ्यासारखा सुदैवी आहे की मग मी लहानपणापासून विधानसभा सदस्य माझे वडील राहिले आई राहिली आणि त्यामुळे जवळून पाहिलेलं आहे आणि हे सगळं जे तुम्ही सगळे विषय सांगितले हे जवळून पाहिल्यामुळे वेगळे रोल मी करत आलो म्हणजे कार्यकर्त्याचा रोल मी केला आहे सहायकाचा रोल मी केला आहे आणि आमदार म्हणूनही रोल केला आहे आमदार होण्यापूर्वी हे सगळं ट्रेनिंग माझ्या घरातच माझं झाल्यामुळे माझा प्रश्न वेगळा आहे परंतु निवडून गेलेल्या विधानसभा सदस्याला निश्चितपणे अशा प्रकारच्या ट्रेनिंगची आवश्यकता आहेच याच्याविषयी माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि हे जर कन्सेप्ट पहिल्या आठवड्यातच क्लिअर झाल्या तर अजून सक्षमपणे तो विधानसभा सदस्य काम करू शकतो याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही खूप खूप खुँ धन्यवाद आपण वेळ दिला आपल्या व्यस्त सगळ्या शेड्यूलमधून निवडणुकीचा हा सगळा प्रचाराचा ज्वर वाढतोय आणि दोनची जी निवडणूक आहे महाराष्ट्राला वेध लागले की इथं काय निकाल लागणार आहे लक्षवेधी लढत असेल कारण स्वतः शरद पवारांचं इथं लक्ष असेल असं बोलतात कारण त्यांच्या तालुक्याच्या शेजारचा हा तालुका आपला या निवडणुकीच्या शुभेच्छा देतो फॉर द पीपल न्यूजच्या वतीनं धन्यवाद आपला हा महाराष्ट्राचा दौरा असाच पुढे जात राहणार आहे आणि अनेक प्रश्न लोकांचे असतील समस्या असतील आणि वेगवेगळे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती आमदार कसा असावा या संदर्भातली चर्चा ही घटत रोहित सह मी दीपक दराडे फॉर द न्यूज़ भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन